नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शेती म्हटलं किंवा आपण समजा पशुपालनात जर चारा व्यवस्थापन केलं तर आपला चारा उन्हाळ्यावर आपला हिरवागार लागत असतो आणि अशा काळात आपल्या पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही तुकरांचा त्रास जास्त होत असतो. आता हा बीड एरिया आहे, बीड जिल्ह्यात आता जवळच खाली जर तुम्ही नदी आहे, या ठिकाणी डुकरांचं प्रमाण जास्त आहे, आसपास ऊसही भरपूर आहे, या कारणाने ह्या परिसरात ऊसाचा भरपूर त्रास होता. तर आता मी ज्या फार्मर शूट घ्यायला आलो तर त्यांनी सांगितलं की त्यांनाही त्यांनी चारा व्यवस्थापनासाठी शेळी पाळली त्यांच्याकडे, तर चारा व्यवस्थापनासाठी मका पिकाला तर डुकराचा भरपूर त्रास आहे, तर मका पिकासाठीच त्यांनी जायचं नियोजन करायचं ठरवलं. तर त्यांनी आधी तार आणली, आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे त्रास आहे डुकराचा, तर डुकरावर काय त्यांना मनोबा पाहिजे होता. आणि ह्याच्यावर आपल्याकडे भरपूर पर्याय आहेत की आपण एक तार काम करू शकतो की जाळी मारू शकतो, पण ते फार खर्चिक आहेत आणि एकदा पीक होऊन गेलं की त्याचा काही उपयोग होत नाही. मग ह्या सर्वोत्तम पर्याय काय, तर त्यांनी सांगितलं की त्यांनी ही जाळी आणली. तर ही जाळी नायलनची, म्हणजे हिला तुम्ही जर हात लावून पाहिलं तर हिला पहिली गोष्ट करंटची भीती नाही, आपण तालं त्याला करंट सोडत लागतो, परत काही इनडायरेक्टली काही ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला परत त्याचाही वाटा घेतोच आणि करंटमुळं आपल्या घटना ब्रिजला भरपूर घडलेल्या आहेत. आपण पेपरमध्ये वाचले असताना की करंट लागून मृत्यू झाली आणि त्याच्यापेक्षा रच्चे रच आपल्याला बी जावं लागतं, आपल्याला भीती राहते. त्यापेक्षा जर आपण जरी नायलॉनची जाळी वापरली तर याचा खर्चही फार कमी होतो. हिचा भाव 240 रुपये किलो, 240 रुपये किलो आहे आणि जर आपण एका एकरचा जर विचार केला तर आपल्याला 5-5.5 हजार रुपयाला पडून जाईल आणि ह्याचा भाव हा किलोवर असतो. आणि एकदा जर आपण जाळी बसवली ती आपल्याला सरासरी 3 वर्ष याची काही गरज नाही, 3 वर्ष याला कसल्या प्रकारची अडचण येते. परत आपलं पीक काढल्यानंतर आपण जाळी गुंडळून घरी आणून ठेवू शकतो, म्हणजे तोही खर्च आपला वाचला. आणि ह्या जाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला ऊन आणि पाण्याने कसल्या प्रकारची अडचण येत नाही, सरासरी 4 फुटाच्याही वर आहे, म्हणजे ह्याला डुक्कर पहिली गोष्ट खालून जात नाही, खाली बी दूर आहे त्यामुळे डुक्कर वर जात नाही आणि जाळी पाहिल्या तर डुक्कर लांबच वापस निघून जात. आणि आता आपण ह्या जाळीची सर्व माहिती आपण घेणार. बरेच शेतकरी आता रानडुकरांनी आपण परेशान झालेले आहेत, विविध उपाय केले तरी शेतकऱ्यांच्या पिकाचं होणार नुकसान आहे ते सतत होत चाललेलं आहे. तर त्यासाठी आपण ही जाळीचा उपयोग केला, आपलं हे मका पीक जे आहे ते पूर्ण 3 महिन्याचं आहे, पण आपण जाळी लावल्यापासून कसलाही प्रकारचा डुकराचा त्याच्यानंतर नाश किंवा हे वाटोळ झालेलं नाही. तर ही जी जाळी आहे ती पूर्ण नायलनची आहे, उंची हिची जर आपण बघितली उंची आपली 4 फूट आहे आणि ही आपल्याला किलोवरती भेटते, 240 रुपये किलोनी भेटते. हिची जी टिकण्याची क्षमता आहे ती 3 ते 4 वर्षाची टिकण्याची क्षमता आहे. तर आपल्याला जर 30 गुंठ्याला जर आपण जाळी घेतली हिशोबाने तर आपल्याला 700 फूट जाळी लागते, 20 किलो जाळी लागते. तर आपलं 3 ते 4 हजारामध्ये पूर्ण 30 गुंठ्यासाठी ह्याचं कंपाऊंड होऊ शकतं आणि एकदा घेतल्यानंतर आपल्याला 3 वर्ष ही जाळी पुन्हा घ्यायची काय गरज नाही आहे. आपल्याकडे इतका डुकराचा सुसाट आहे की असे आहे ते पिकं असे काही क्षणात नष्ट डुकरांनी समोरासमोर केलेले आहेत. परंतु आपण हे जाळीचा जो आपण उपयोग केला, आपण तुम्ही बघू शकता की उंचीला 4 फूट जाळी आणि एकदम हेवी जाळी आहे. कशी लावली? लावायची म्हणजे आपण असे 10-10 फुटावरती असे लाकडं लावलेले आहेत आणि ह्याच्या दोरीच्या साह्याने ते तंग करून घेतलेले आहे. उंची भरपूर आहे, 4 फुटाच्या पुढं ह्याची उंची भेटते आणि तुम्ही बघू शकता ह्यातून केवढा मोठा आहे जो प्राणी किंवा डुक्कर असो ह्याला तोडू शकत नाही किंवा ह्याच्यातून पलीकडे जाऊ शकत नाही. 3 महिन्यापासून आपण बघत आहोत, तर आपण एकदा लागल्यापासून बघितलं आहे कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, काही नाही आहे. फक्त शेतकरी मित्रांनी ही जर जाळी वापरली तर त्यांना नक्कीच ह्याचा उपयोग होईल. ह्या जाळीला आपल्याला आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत आणि एकदम हेवी जाळी आहे, नायलनचा दोरा आहे. तुम्ही किती जरी ताकद लावली तरी हा काय दोरा तुटत नाही आहे आणि तुम्ही काम झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित गुंडवून ठेवू शकता पुढच्या पिकासाठी. जर आपण तारेचा उपयोग जर कराल तर तार आपल्याला पुन्हा काय कामाला येत नाही, आपण एकदा लावू शकतो आणि त्यातून डुकरंसुद्धा आत जाऊ शकतात. तर मला असं वाटतं की रानडुकरासाठी ही जाळीचा पर्याय ना सर्वोत्तम राहील. खालून जात नाही नाही जाऊ शकत, खालून सुद्धा जात नाही. खालून आपण जी ही दोरी वापरलेली आहे खालून, ह्या दोरीमुळे तंग दूर राहिल्यामुळं डुकराला जर समोरच जर जाळी दिसली तर डुकर ह्याच्यापाशी येत सुद्धा नाही. आपल्या असे कित्येक असे पावलं डुकराचे साईडनं गेलेले दिसतात परंतु आत आणखी काही नुकसान झालेलं नाही. तर मला असं वाटतं की शेतकरी मित्रांनी ही जाळी वापरायला काय हरकत नाही. मार्केटमध्ये कुठं सुद्धा आपल्याला ही जाळी उपलब्ध आहेत. ही जाळी आपण बीड मार्केटमधून खरेदी केली आणि काय म्हणले किलो ह्याचा 240 राहतो. ह्याच्या जे द्वाऱ्यामध्ये जो हे आहे तर ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा सुद्धा भेटतो आपल्याला, पण मला वाटतं जास्तीत जास्त जर थोडा जाड दोरा जर घेतला तर जाळी टिकण्यास थोडी मदत होईल आणि 3 ते 4 वर्ष सहज ही जाळी टिकते. आपलं का आपलं पीक झाल्यानंतर आपण ह्याला गुंडवून व्यवस्थित ठेवू शकतो. आपण सर्व हे बघू शकता, कुठेही वाटोळ झालेला नाही आहे पिकाचं किंवा कुठूनही डुकर शिरला नाही. आज 3 महिने झाले आहे
बाजूल पिकाचं सर्व काही वाटोळ झालेलं आहे डुकरांनी, डुकराचं आणि जवळून आपल्या नदी ओढा गेलेला आहे, त्याच्यामुळे इकडे डुकराचं प्रमाण खूप जास्त राहतं. तर आपण सर्वोत्तम पर्याय निवडलेला आहे, आपण बघू शकता पूर्ण पिकाला जाळी आहे आणि कुठेही नुकसान झालेलं नाही. तर मला वाटतं की शेतकरी मित्रांनी एकदा वापरण्यास काय हरकत नाही, एकदा पैसे खर्च होतात पण आपल्याला 3 वर्ष आपल्याला कसल्याही प्रकारचा पुन्हा खर्च करायची गरज नाही. आपण बघू शकता आपण ही तार घेतली होती, एवढी जाड तार लावून सुद्धा काही उपयोग नाही झाला, शेवटी आपल्याला हे जाळीचाच उपयोग करावा लागला. काय म्हणले तार आपण एकदा जरी लावली तारी आपण इथून घेऊ शकतो, तार इथून घेऊ शकतो, मध्ये फुटबळ जरी अंतर राहिलं किंवा इथून जरी फुटबळ राहिलं त्या डुकरं त्यातून सहजच किंवा जाळी तोडून जातात. परंतु हा पांढरा कलर असल्यामुळे आणि डुकरांनी जर दुरूनच बघितलं तर डुकरं जवळ सुद्धा येत नाहीत जाळीच्या. तर मला तर असं माझ्या अनुभवांनी सांगन की ही जर जाळी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरून बघितली, थोडा खर्च जास्त आहे जाळीला, पण मला खर्च हा समजा मी 20 किलो जाळी आणली होती तर मला हे 4000 रुपये खर्च आला होता सर्व जाळीला. 4000 रुपये हो.